माझ्यासोबत त्यांचा मुलगा आहे बाळकृष्ण महानोर आहेत. आपण त्यांची जाणून घेऊयात. शेवटचं तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं होतं, काय सांगाल? शेवटचं काय, आम्ही जेव्हा आजारपण होतं तेव्हा सांगितलं की बाबा पुण्याला जाऊ, आपण तपासणी करू, तपासणी करून पुन्हा परत येणार आपण. आता नेहमी असं व्हायचं की 5-7 महिने त्यांचं आजारपण यायचं आणि मग इथे उपचार केला 8-15 दिवसाचं की बरे व्हायचे, घरी यायचे, मग काही तसा त्रास व्हायचा नाही. पण आता अकस्मात तो किडनीचा काही त्रास झाला तो लक्षात झाला नाही, आणि जो त्रास झाल्यानंतर त्यांना इथे डायरेक्ट डायलिसिसवर आणि याचं जे होतं म्हणजे जे औषधोपचार होती त्या औषधोपचारामध्ये ते बोलूच शकले नाही. नंतर ग्लानीमध्ये गेले, ते गेले फक्त ऐकू यायचं त्यांना पण समजे ना काही, आणि व्हेंटिलेटर वगैरे असल्यामुळे मध्ये त्यांना तोंडात असल्यामुळे ते 12 दिवस काढले गेले नाही. ते न काढल्यामुळे त्यांना बोलताच येईना. त्यांची इच्छा होती की मी बोलावं आणि हातही बांधलेले होते कारण ते सतत काढायचे, पण ते हाताने बघता डोळ्याने खुणवायचे, पण नंतर नंतर शिथिलता आली म्हणजे त्यांना बोलताच येईना किंवा सांगता येईना. आम्ही बोलायचं ते ऐकूयचे, मान हलवायचे, पण व्हेंटिलेटरमुळे काहीच बोलता आलं नाही. 12 दिवसाच्या ज्याच्यात मध्ये इन्फेक्शन झालं गळ्यामध्ये, त्याच्यानंतर त्यांना मग काही ते उच्चारच झाले नाहीत आणि सतत ऑक्सिजन वगैरे चालू होता, त्यामुळे बोलता आलं नाही त्यांना असं फारसं व्यवस्थित. त्याच्यामुळे आमच्या भेटी शेतीचंच चालू होतं, शेतीचं माझं कामच होतं, उन्हाळा होता आणि शेतीचं कामं सुरू होती, शेतीची सगळी आटोपली होती. इकडे जेव्हा आले तेव्हा पेरणी ती राहिलेली होती. मग इथे आल्यानंतर त्यांना ॲडमिट केल्यावर मी परत गेलो गावाकडे आणि पेरणी वगैरे करून मग जेव्हा सगळं पाऊस व्यवस्थित झाला त्यांना फक्त आम्ही व्हिडिओ कॉल करायचं, दाखवायचं की पेरणी झालेली शेतात, कारण सगळा जीव तिथे होता की बस शेतीवरच आपला उदरनिर्वाह. शेवटच्या क्षणी पण त्यांना शेतीबद्दल जी आपुलकी होती ती त्यांनी दाखवली, म्हणजे हो तीच दाखवली आणि तीच होती त्यांच्या डोक्यामध्ये. ते म्हणजे साहित्य, राजकारण किंवा बाकी गोष्टी जग सांभाळेल, लोक सांभाळतील, साहित्य, कविता सगळे लोक चालवतील, पण शेती मात्र तुम्ही सांभाळायची मुलांनी तुम्ही. त्याच्यामुळे शेतीवर प्रचंड आहे आणि शेतीचं आम्ही सतत त्यांच्यासोबतच आहे मी गेल्या 30-35 वर्षापासून. त्यामुळे शेतीचं संपूर्ण माहिती होती. मीच करायचो शेती, ते सांगायचे की हे असं कर तसं कर, विक्री असो, मालाची घेणं देणं सगळं करायचो. पण शेवटचं व पेरणी राहिलेली आहे आणि मी आजारी आहे, त्यांना हे सहन होत नव्हतं. इथे आल्यानंतर दवाखान्यात ते म्हणायचे की बा मला घेऊन चला परत, जायचं आपल्याला शेताचं राहिलेलं आहे, किंवा इथून बरं वाटलं तरी ते शेतातच थांबायचे, तिथे काय नाही पण बसून राहायचे आणि बरं वाटायचं, हे झालं का ते झालं का शेताचं. आता शेवटच्या वेळेला जेव्हा पेरणी झाली तर मी व्हिडिओ क्लिप दाखवले की उगून आलेलं आहे सोयाबीन, आणि सीताफळे दाखवले, त्याचं हे दाखवले की पाऊस सुरू आहे आणि त्याला फळं लागतील, आता तयार होतील, म्हणजे पाऊस उशीर आलेला आहे या वेळेला. त्याच्यामुळे तर त्यांचा जीव तिथे गुंतलेला आहे की शेवट शेतीवर चालणारा आणि जीव प्रचंड शेतीत असल्यामुळे हे सगळं चालवा, व्यवस्थित करा, हे शेवटपर्यंत त्यांची इच्छा. सुरुवातीपासून तेच आम्ही सोबत असताना त्याच्यावरच बोलायचं. आम्ही कधी राजकारण कुठल्याही विषयी नसायचं, साहित्य, कविता आणि शेती आणि कुटुंबातल्या समाजातल्या गोष्टीपासून, याच्याशिवाय फारसा त्यांचा विषय नसायचा.